माननीय शरद पवार साहब हे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे तळायात विश्वस्त आहेत आणि त्यांच्यासोबत मी त्याच संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून काम करतोय. यशवंत नाट्य मंदिर आपल्याला माहीत असेल की 15-20 दिवसापूर्वी सुरू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तर त्याच्या अपग्रेडेशनसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 10 कोटी रुपये दिलेले आहेत. ती देखील चर्चा मी साहेबांबरोबर केली, कारण ते म्हाडाकडनं आम्ही काम करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वं नाट्य संमेलन ते करण्याच्या संदर्भात साहेबांची माझी चर्चा होती. ही सविस्तर चर्चा साहेबांबरोबर झालेली आहे. साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार अखिल भारतीय नाट्य परिषदेचं 100वं नाट्य संमेलन सगळ्या नियामक मंडळाला विश्वासात घेऊन ती जागा आम्ही निश्चित करू. मला असं वाटतं की 2 टप्प्यामध्ये ते नाट्य संमेलन होईल. सुरुवात नाट्य संमेलन शुभारंभ आणि समारोप अशी 2 नाट्यसंमेलनं यावर्षी होती. सर, मुंबईमध्ये एकीकडे इंडिया आघाडीच्या बैठक 31 आणि 1 तारखेला पार पडणार आहे. महाईसुद्धा बैठका वरळी येथील 2 सेंटरमध्ये पार पडणार आहे. कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न माहितीतून केला जातो का? डॅमेज कंट्रोल आम्हाला करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जे डॅमेज झालेत त्याने डॅमेज कंट्रोल केला पाहिजे आणि कोणकोण कशा कशा पद्धतीने डॅमेज झाले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याची आवश्यकता ही आम्हाला आहे महायुतीला असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना कोणाला डॅमेज कंट्रोल करायचं आहे त्यांच्या बाकीच्या बैठका होत आहेत आणि आज अनेक ठिकाणी दिलेलं देखील आहे की आमच्यावर आरोप करत होते हॉटेलचा खर्च किती होतो, अजून काय खर्च होतो, किती कोटीचा खर्च ह्याच्यावर करताय, तुम्ही सगळ्यांमध्ये महाराष्ट्र दाखवलेलं आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे की जेव्हा राम मंदिरचं उद्घाटन होईल त्यानंतर मोठ्या प्रमाणात दंगा होऊ शकतात, वातावरण जे आहे ते चिघळू शकतात, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. मला असं वाटतं की वंदनीय बाळासाहेबांची एक इच्छा होती, एक स्वप्न होतं की देशामध्ये राम मंदिर उभं राहावं. दुसरी त्यांची इच्छा होती की काश्मीरमधलं 370 कलम रद्द व्हावं. या दोन्ही इच्छा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाल्या. खरं तर याचं कौतुक केलं पाहिजे. पूर्वी हीच सगळी म्हणजे राम मंदिर नरेंद्र मोदी साहेब बांधतायत म्हणून कौतुकाची सुमनं उधळत होती आणि आज दुसऱ्या संघटनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात. पण मला असं वाटतं की राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर या देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल आणि त्या वातावरणाला घाबरून काही लोक ही सगळी अशी वक्तव्य करतात. पालकमंत्री पुण्याचे चंद्रकांत पाटील यांनी तक्रार केली. नियोजन मंडळामध्ये विकास कामासाठी 400 कोटी रुपये